जेव्हा तुम्ही एखादा नियम काढता काहीतरी विचार करा, थोडं लाजा वाटत आहे तुम्हाला लागलं कसे तुमच्याकडे चाटत येतील तुमचे बघा तुम्हाला। आज जे पोलीस आहे इथे येऊन आमच्या ढोंगणावर फटके मारून जात आहेत, त्या पोलिसांना आहे का प्रॉब्लेम? नमस्कार, मी जादूगर प्रसाद कुलकर्णी आणि तुम्ही बघितले बाहेर लाईट चालू होती माझी आणि लाईट आता बंद केलेली आहे। जवळपास हे आता शटर डाऊन करतोय। आज तारीख आहे 3 तारीख, 15 तारखेला हे शटर डाऊन करतोय पूर्ण। दुकानाचं भाडं होतं 40,000 रुपये। जसं मी लहानपणापासून आज कलाक्षेत्रात काम करतोय, वेगवेगळ्या शोज करतोय, जेव्हा आपण शो करत होतो तेव्हा लाईन लागत होती थिएटरच्या बाहेर। हाऊसफुल शो झालेले आहेत, तिकीट काढायला लोक लाईन लावत होते। लॉकडाऊनने अशी वेळ आली होती की लॉकडाऊन नंतर करायचं काय हा प्रश्न होता, म्हणून कुठल्याही कामाला न लाजता आम्ही वडापावचा धंदा चालू केला। वडापावचा धंदा पुण्यामध्ये सिंहगड रोडला, सगळ्यात फेमस वडापाव जर कुठला असेल तर कुलकर्णी वडापाव, जो माझं प्रसाद कुलकर्णी नाव आहे ते नाव लावून कुलकर्णी वडापाव आम्ही चालू केला। 1/2 किलोमीटरपर्यंत लाईन लावले आम्ही, क्वालिटी दिली, प्रामाणिकपणे धंदा केला, सगळं केलं। कालपर्यंत परमिशन होती लॉकडाऊनमुळे की 8 वाजता 7 वाजता दुकान बंद करा, त्यानंतर पार्सल चालू करा। पार्सल चालू केलं, आता पार्सल केल्यानंतर आज नवीन नियम आलाय की फक्त झोमॅटो आणि स्विगीवर तुम्ही पार्सल द्या, बाकी इथं एकही कस्टमर आला नाही पाहिजे। त्यामुळे आज जवळपास 350-400 वडे बनवलेले फेकून दिले कचऱ्यात आणि शटर डाऊन करून आता चाललोय। मला एवढंच सांगायचंय की या लॉकडाऊनने परिस्थिती कुठपर्यंत आणली आहे तुम्ही, हे आता हे जे सगळे दिसतात माझ्यासोबत जे काम करतायत सगळे, लॉकडाऊन नंतर अशी वेळ होती की मला स्वतःला माझ्या पोटाची चिंता होती की भाकरी कुठून आणू माझी। मी आज माझ्या भाकरीसोबत मी 8 जणांच्या भाकरीची सोय केली, त्यांची घरं या धंद्यावर चालत होती आणि हा धंदा आज डायरेक्ट शटर डाऊन करतोय मी, कारण आता पर्याय नाहीये। रोज किती जणांच्या हातापाय पडून ते पोलीस येणार आमच्यावर, नाही त्या शिवेगाळकडून चढून जाणार आणि त्यांना परत आम्ही काका मामा हात जोडायचे आणि धंदा करायचा, ते आले की चोरून लाईटी बंद करायच्या, आतमध्ये पळून यायचं, परत बाहेर जायचं, ते गेले की परत चोरून धंदा करायचा। जर घाम गाळून कष्ट करतोय आज ही वेळ आणून ठेवलेली। आज इंटरनॅशनल लेवलचे शो करून सुद्धा आज 10-15 रुपयाच्या वडापाव विकायला आज तिथं पण आम्ही लाजलो नाही, ते पण काम केलंय। आता ह्या गव्हर्नमेंटला मला विनंती आहे, सीएमला पण विनंती आहे की आता एक विष आणून द्या, आमच्या सगळ्यांना घाला विष आणि संपून टाका विषय सगळ्याचा। काल सीएमचं भाषण झालं, सीएमने रिक्वेस्ट केली की तुम्ही घरामध्ये थांबा, काळजी घ्या, आपल्याला कोरोनावर मात करायची आहे। 100% माझं म्हणणं तुम्ही मात करा, पण ते आमच्या मड्यावर ते मात करू नका। आमचं म्हणणं एवढंच आहे की आता कमीत कमी एक विष आणून द्या, विष आम्हाला घाला। आणि हा व्हिडिओ जो माझा, आम्ही 8 जणांचा 5 जणांचा व्हिडिओ आहे माझा, पण हा प्रत्येक व्यावसायिकाचं हे प्रॉब्लेम आहे आजचा की आज त्यांनी घरी जाऊन खायचं काय। जेव्हा तुम्ही भाषण करता, लाईव्ह करता, तुम्ही नवीन नवीन नियम काढता, त्यानंतर तुम्ही उठता, गाडीत बसता, तुमच्या पुढे 4 लोक असतात, तुमच्या पाठीमागे 4 लोक असतात, घरी जाऊन तुम्हाला खायला गिळायला व्यवस्थित मिळतं। आमच्या घरामध्ये गिळायला आम्हाला खायला देणार कोण सांगा तुम्ही मला? आज या सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत, हे सगळे गरीब असणार आहेत, बाहेर अशी कंडिशन आहे ना, कुठं काम पण मिळणार नाही आज। आणि मी सुद्धा आजपासून घरी बसतोय, म्हणजे एवढे दिवस शो करत होतो, लोकांचं मनोरंजन करत होतो, ते करून पैसे कमवत होतो, घर चालत होतो, सगळ्या हाऊसबोट आम्ही बाजूला सोडल्या, जेवढं लॅविश राहत होतो ते सगळं सोडलं, आज एकदम राणीमान आमचं खालवलं गेलंय, ते करून पण आम्ही जर आज ह्या लेवलवरून काम करत कष्ट करायची तयारी आमची। मला सांगा, पार्सल जर लोक घरी घेऊन जात असतील तर यांना प्रॉब्लेम काय होता? आज तुम्ही नियम काढला की झोमॅटोवरून तुम्ही ऑर्डर द्या, अरे मला सांगा, झोमॅटो स्विगी जर आलीच नसती तर लोकांनी खायचं काय होतं? आज बाहेर गावावरून लोक येत आहेत, एसटी स्टँडला उपाशी झोपतायत, त्यांना खायला काय मिळत नाहीये, लहान लहान मुलं त्यांच्यासोबत असतात, तुम्ही पीएमटी बंद करून टाकलेली आहे। जेव्हा तुम्ही एखादा नियम काढता काहीतरी विचार करा, थोडं लाजा वाटत आहे तुम्हाला की करायचं काय। आज ग्रामपंचायत निवडणुका होत्या, आज पोरावाळ्यांना तुम्ही गाड्या भरून गावात घेऊन गेलेत आणि व्होटिंग करायला लावले त्यांना, तेव्हा तुमचा कोरोना कुठे तडफडला होता? आज आमचा पोरगा गावाला जातोय तर त्याला शाळेमध्ये झोपवतायत बाहेरच्या, 8 दिवस बाहेर क्वारंटाईन हो, त्यानंतर गावात आहे, गावात पण परमिशन देत नाही। हे लोकांना आखली पाहिजेत, लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही ज्यांना मतं देताय ते त्यांचे काय, तुमची आज मांडलाय त्यांनी तमाशा, तुमचा तुम्हाला अक्कल पाहिजे व्होटिंग करायला जेव्हा तुम्ही जाता ना। आता परत इलेक्शन लागू द्या महाराष्ट्रामध्ये, इलेक्शन लागलं कसे तुमच्याकडे चाटत येतील तुमचे बघा, तुम्हाला सांगतील की या मतदान करा, त्यावेळेस कोरोना बिरोना काही राहणार नाही, गाड्यात ठासून भरून नेतील आणि तुम्हाला व्होटिंग करायला लावतील, आणि मूर्खासारखं तुम्ही पण व्होटिंग करणार, तुम्ही परत त्यांनाच निवडून देणार आहे। आज एक तरी राजकीय पुढारी मला दाखव की जे खायचे वांदे झालेत, गरीब ऐकू त्याला सांगते की किराणा भरायला पैसे नाहीयेत, एक पुढारी दाखव मला ज्याने हे नियम काढलेत ना सगळे। तुम्ही नियम काढा, पण त्या नियमाला काहीतरी थोडस एक ठेवा, त्याला भान थोडस की बाबा लोकांनी खायचं काय पुढे जाऊन। आज एक एक गोष्टी किती खालच्या लेवलला उतरायचे। आज जे पोलीस आहे इथं येऊन आमच्या ढोंगणावर फटके मारून जात आहेत, त्या पोलिसांना आहे का प्रॉब्लेम? त्यांच्या घरी त्यांचे पगार व्यवस्थित चालू आहेत, त्यांचे हप्ते व्यवस्थित चालू आहेत, त्यांना व्यवस्थित चिरीमिरी पण सगळी मिळतीये, सामान्य माणसांनी करायचं काय? आज एक कलाकार म्हणून मी आवाज उठवतो याच्यावर, जर थोडंफार जर तुम्हाला काय वाटत असेल कळवळ आमच्याविषयी, परवा पण एक बी लाईव्ह आलो होतो,
एबी लाईव्हवर आमचे प्रश्न आम्ही मांडले, काहीच सुद्धा घंटा फरक कुणाला काही पडत नाहीये. आता एवढंच झालंय की जसं सुशांत सिंग गेलाय तसे आमच्यातले एक एक आम्ही जातो पेपरमध्ये बातम्या द्या आमच्या की हा गेला ह्याला परिस्थिती असं झाली तशी झाली बँकेचे हप्ते झाले होते, एवढं होऊ द्या. आता कुलकर्णी वडापाव आज सिंहगड रोडला जे लोक राहतो असं एक माणूस नाही की ज्याला माझा वडापाव माहित नाहीये. प्रामाणिकपणे काम करून 100% क्वालिटी देऊन आम्ही आमचा वडापाव सेट केला, मेहनतीने धंदा सेट केला. 40,000 रुपये माझ्या दुकानाचं भाडं आहे, रोज 1500 रुपये मला भाडं भरावं लागतं. आज आमच्या स्टाफचा पगार रोजचा 4,000 रुपये पगार बाजूला काढावा लागतो. एवढं सगळं करून त्यातल्यात आम्ही कसं तरी भागून करत होतो. 8 चा नियम दिला होता, 8 चा नियम पण आम्ही पाळत होतो. आज 6 चा नियम दिलाय. कुठला जगातला माणूस आहे हो तो वडापाव फक्त स्विगी झोमॅटोवर मागून खातो. वडापाव असा आयटम आहे की तो रस्त्याने चालताना दिसतो, एखाद्या गरीबाचं पोट भरतं, त्यामध्ये 10-15 रुपये देतो आणि स्वतःचं पोट भरतो, असा गोष्टीचा वडापाव होता. अरे रस्त्यावरचे स्टॉल तर कमीत कमी पार्सलला चालू ठेवा, खायला अलाउड नका करू तुम्ही कमीत कमी, पण ऍटलिस्ट तुम्ही पार्सल लोक घरी तर घेऊन जातील. ज्यांच्या आता मेसची मुलं आहेत, बाहेरचे बॅचलर राहत आहेत, परीक्षेसाठी इथं पुण्यात आलेले आहेत, त्यांना घरी स्वयंपाक बनवायला नाही, बाहेर हॉटेल बंद आहेत सगळे, त्यांना परवडणारे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायला. आज वडापाव खाऊन स्वतःच त्यांनी घर चालवलं असतं. माझी विनंती आहे जेवणी पण हा व्हिडिओ बघतायत, जर तुम्हाला खरंच जर कुठेतरी इथं तुटला ना तुमच्या तर हा व्हिडिओ फक्त शेअर करा. एवढ्या मेहनतीने हे दुकान उभं केलं लॉकडाऊन नंतर. आज सगळे आमचे कलाकार देशून रडायला लागलेत, दारू पिऊन रस्त्यात आडवे लोळायला लागलेत. आज त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत, बायको पोरं सोडून गेलेत त्यांना. आज काही काही महिन्यात परत इज्जतीने आम्ही उभं राहिलो होतो, कुठल्याही गावाची लाज बाळगली नाही. इथं झाडू मारायचं आम्ही झाडू मारला, ओढे तळायचे ओढे तळले. आयुष्यात कधी घरात आम्ही चपाती लाटली नाही. आज इथं आम्ही कांदा चिरतोय, वडा तळतोय, पार्सल देतोय लोकांना, 100% क्वालिटी देतोय, तेल जेमिनीचंच देतोय. आज चालू केलं होतं धंदा, 1300 रुपयाचं तेल होतं, 2600 रुपयाच तेलाचा डबा झालाय. तरी आम्ही आमचे रेट न वाढवता काही का होईना आम्ही 2 पोट भरत होतो, गरजू लोकांना पण खायला मिळत होतं. माझं सीएमला पीएमला आमदार खासदार सगळ्यांना हा आहे की इथून पुढे आता एक काम करा, सगळ्यांना घरात कोंडा, तुमचं काही इन्कम थांबणार नाही, तुमचा इन्कम वाढ होणारच होणार आहे, 100% वाढ होणार आहे तुमच्या इन्कम मध्ये. पण आमची जी पोटं मारतायत ना ही पोटं अशीच मारा आणि आमच्या जीवर तुम्ही मोठे व्हा. जे पण सामान्य लोक बघतील ना व्हिडिओ, वोटिंग करताना लक्षात ठेवा काय तुमचा खेळ मांडलाय, काय तमाशा मांडलाय तुमचा. नोकरीवाले लोक जगलेत पण ज्यांचा हातावर पोट होतं त्या लोकांनी करायचं काय होतं. आज हे लोकांचा पण आज इथं नोकरी गेली. आज हे लोकांनी काम मिळणार कुठे आहे ना सांगा ना मला. आज जे गोष्ट चालत चालत लोक गेले होते मागच्या लॉकडाऊनला, रस्त्यात लोक मेलेत चालून चालून की त्यांना गाड्या पण मिळत नव्हत्या, तीच वेळ तुम्ही आज परत लोकांवर आणून ठेवलेली आहे. तुम्हाला तुम्ही उपाययोजना करता येत नाही. मागचं लॉकडाऊन मान्य, तुम्ही लॉकडाऊन केलं का तुम्हाला माहितीच नव्हतं कोरोना काय. आज कोरोना तुम्हाला कळलंय ना की कोरोनातून किती लोक बरे होत आहेत. टक्केवारी 0.01, 1,000 लोकांमधला 1 माणूस फक्त मरतोय. तर त्या माणसासाठी तुम्ही एवढ्या लोकांना देशून रडायला लावताय, तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. माझी विनंती आहे सगळ्यांना, हे दुकान जे दिसतंय तुम्हाला दिसतंय एवढ्या मेहनतीने बनवलंय सगळे, हे दुकान येत्या 15 तारखेला बंद होत आहे. जे लोक सेगडोला राहतायत, जे लोक मला ओळखतायत, ज्यांच्या घरी मी काम केलेलं आहे, ज्यांचे इव्हेंट साजरे केले, ज्यांचे इथे शो येऊन केलेले आहे, या सगळ्या लोकांना विनंती आहे माझी. आज लहानपणापासून 7व्या वर्षापासून मी स्टेजवर काम करून तुमचं मनोरंजन करतोय. एवढी वर्ष आज फक्त तुमच्या सेवेसाठी झिजलोय आणि आज वेळ काय आणून ठेवली तुम्ही आमच्यावर ही असली. पोलीस येत आहेत, खटले भरतायत, परवा गाडीत टाकून आमच्या लोकांना घेऊन गेलेत चौकीला. नोटीस दिली आम्हाला की बाबा हे नाही करायचं ते नाही करायचं. अरे थोडी तरी माणुसकी ठेवा, थोडी तरी लाजा ठेवा तुम्ही सगळ्यांनी. विनंती आहे सगळ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ही माझी एकट्याची गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे. जेव्हा वडापाव चालू केला होता सगळ्या पेपरला बातम्या आल्या होत्या, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, कलाकार आज वेगळ्या वाटेकडे गेले, कलाकारांनी आज असे धंदे टाकले तसे धंदे टाकले, पेपरवाल्यांना विनंती हे पण छापा आणि नाही छापता आलं तर जेव्हा आत्महत्या करेल आम्ही तेव्हा तर आमची बातमी छापा की काय हे सरकारने आम्हाला वेळ आणली आमच्यावर आणि आत्महत्या करायची. आज आम्ही आत्महत्या करतोय, शेवटपर्यंत प्रयत्न करतोय आम्ही आमचं पोट भरायचा, आमच्या घरच्यांचं पोट भरण्याचा, आमचं घर चालवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करतोय. पण आता पेशन्स संपलेत सगळे आमचे, काय करणार याच्या पुढे सांगा मला. आज ही वेळ आली हे पण करतोय आम्ही. इथं येऊन तुम्ही बांबूने हाणताय आम्हाला, दुकान शटर बंद करतायत, गाडीत बसून शिव्या घालताय आम्हाला, हेच शिकवलंय का तुम्हाला? पोलीस ठेवलेत कशाला? आमच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी, मदतीसाठी ठेवलेत ना? आज प्रत्येकाचे किती किती काय काय लेवलचे पैसे आहेत ते सगळं माहिती आहे, सगळं आम्ही बाहेर काढू शकतो. पण त्याला जुमानणार कोण आहे? उद्या काय करसाल? माझं घर येऊन पाडसाल तुम्ही? त्या कंगना राणावतचं घर पाडलं ती तुमच्या विरुद्ध बोलली तर? आता माझं पण घर पाडा, जेवढं राहिलं ते पण घर पाडून टाका आणि देश रडेल लावा. इथं जन्म घेतला आम्ही, हेच आमचं चूक झाली. बाहेर कुठे जन्माला आलो असतं तर कमीत कमी सुखासुखी खायला तर भेटलं असतं. लॉकडाऊन करा पण त्या लॉकडाऊन मध्ये लोकांना प्रॉब्लेम काय येत आहेत ना याची थोडी तरी त्यांना काहीतरी सवलत द्या. त्यांना घर पेट्रोल वाढून ठेवलंय, तेल वाढून ठेवलंय, सगळ्या गोष्टी वाढून ठेवल्यात. तुम्ही एक गोष्ट सांगा मला जी तुम्ही कमी केली लॉकडाऊन नंतर. प्रत्येक गोष्टीत भाडेवाढ तर केलेलीच आहे तुम्ही, प्रत्येक गोष्टीत लूट तुटलेलंच आहे तुम्ही आम्हाला. त्याच्यावर इथं हप्ते पण घेतात येऊन की बाबा चालू ठेवतोय, ज्याच्यात दम आहे ना तो करतो,
जे आता मी असतो पॉलिटिक्स मधला, आमच्या आई बाबा जर पॉलिटिक्स मध्ये असले असते ना तर ताट बने धंदा केला असता, इथं आमच्या पाठीमागे कोण नव्हतं, आयुष्यभर लोकांसाठी राब राब राबलो। मागच्या 25 जानेवारीला डोळे बांधून मोटरसायकल चालवली सारसबाग ते शनिवारवाडा, काय संदेश द्यायला की राष्ट्रीय सुरक्षा अभियानामध्ये सहभागी झालो, एक रुपया दिला कोणी मला, दिले पैसे कोणी मला, माझ्या घरी कोणी किराणा आणून भरलाय, ते पण आम्ही करतोय, जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं आम्ही करतोय, गरीब कोण आला एक रुपया घेत नाही तसंच आम्ही देऊन टाकतो, घे बाबा सर तुझं पोटभर, या हिशोबाने आम्ही राहतो, तरी तुम्ही आमच्यावर ही वेळ आणली। सांगायचा उद्देश आहे, एक धंदा माझा बंद केला तुम्ही, दुसरा धंदा पण आता बंद करतोय, आता ह्याच्यानंतर जसं होईल तसं लढायचं तो पण लढणार आहे, जेव्हा श्वास थांबेल ना माझा या सगळ्यांना तळतळ देऊन जाणार आहे, एक घर तुम्ही नाही संपवते, प्रत्येक व्यावसायिकाला तुम्ही संपवलेले आहे, हॉटेल लाईन संपलेली आहे, माझ्या समोर एक हॉटेल आहे मोठं, 35 जणांचा स्टाफ होता, काल त्यातले 15-20 लोक काढले त्यांनी, आज त्या मुलांनी जायचं कुठं, आज बाहेर गावावरून एक आले, प्रत्येकाची बायको आहे, लहान मुलं आहेत, हप्ते आहेत, टीव्ही घेतलेले हप्त्यावर, या लोकांनी गाड्या घेतलेल्या हप्त्यावर, कुठून भरणारे हप्ते लोक, एक एक लाईफ तुम्ही संपवत चाललात, जिथून तुम्हाला इन्कम भेटतो, जिथून तुम्हाला इमानदारी टॅक्स भेटतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही संपवताय, थोडासा विचार करा, मान्य आहे की बाहेर फिरायचं नाही, कोरोना पसरतोय, पण त्याच्यावर उपाय तर काढा रे, काहीतरी उपाय तर काढा, हे लोकांना असं मारू नका तुम्ही, धन्यवाद।